प्रवासी वाहतूक करणारी वाहन भाड्यानं घेऊन ती परस्पर घाणवट ठेवून गाडी मालकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे अशा प्रकारे चौदा ते पंधरा जणांच्या गाड्या परस्पर घाणवट ठेवल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली आहे करवी तालुक्यातील परिते इथला सागर धोंडीराम पाटील आणि कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथला दीपक उर्फ सागर कोनुगडे हे प्रवासी वाहतूक करणारी वाहनं भाड्यानं घेऊन त्या बदल्यात ठराविक रक्कम गाडी मालकाला दरमहा देण्याचा आमिष दाखवत होते महिन्याला रुपये भाडं देऊ असं सांगितल्यामुळं कागल सिद्धनेरलीसह तालुक्यातील काही गावातील लोकांनी तीसहून अधिक गाड्या दीपक आणि सागरच्या स्वाधीन केल्या यापैकी काही गाडी मालकांना दीपक आणि सागरनं दोन महिने सुरळीत भाडं दिलं त्यानंतर आणि गाड्या परत न आल्यामुळे काही गाडी मालकांनी दीपक आणि सागरकडं गाड्यांसह त्यांच्या भाड्याचा तगादा लावला चौकशी दरम्यान सागर पाटील यानं या गाड्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही सावकारांकडं गाणवत ठेवून त्याद्वारे एक लाखापासून पाच लाखांपर्यंत वीस टक्क्यांनी कर्ज उचलल्याचं गाडी मालकांच्या निदर्शनास आलं अगोदरच कर्जानं घेतलेल्या गाड्यांवर पुन्हा कर्ज काढल्याचं समजताच सिद्धनेरली आणि कागल शहरातील चौदा गाडी मालकांनी पोलीस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार दिली पोलिसांनी सागर पाटील आणि दीपक गोनुगडे यांना अटक करून त्यांच्याकडे कर चौकशी केली यावेळी सागरनं कोल्हापूर आणि सांगली तालुक्यातील वाळवा इथल्या सावकारांकडून चौदाही गाड्यांवर व्याजानं लाखो रुपये उचलल्याचं तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी कोल्हापुरातील दोन सावकारांकडून चार तर वाळव्यातून पाच गाड्या जप्त केल्या या जप्त केलेल्या गाड्या कागल पोलीस ठाण्यात आज आणण्यात आल्यात अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली दरम्यान सागरकडून आणखी पंधरा ते वीस गाड्या मिळतील असंही पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितलं या मोहिमेत सहाय्यक फौजदार नसीर खान पठाण आर आर पाटील मोहन माटुंगे संदेश पुवार सहभागी झाले होते